आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओमध्ये आपण वापरले जे बिटमार्क आणि शेकपी प्रोजेक्ट आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑल ओवर सेट करा. तुमचा जराही न वेळ घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला बिटमार्क ओपन करून घ्यायचे आहेत. तर प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्ही आजच्या व्हिडिओमधील जे बिटमार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट जे डाउनलोड कराल त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर त्या प्रकारे आपला जो बिटमार्क आहे तो अशा प्रकारे इतर राहणार आहे. त्यानंतर आपला शेकपी प्रोजेक्ट आहे तो अशा प्रकारे इथं आपला राहणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं, बिटमार्क ओपन करून घ्यायचा जो आजचा व्हिडिओचा आपला आहे तो सिम्पली ॲड करून इथं ओपन करून घेतल्यानंतर खाली प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आणि अशा प्रकारे आपलं मटेरियल राहणार आहे. सिम्पली मटेरियलमधला इमेज आहे तो आपल्याला एक ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर वरती 3.2 जाल फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजेच 15 सेकंदापर्यंत वाढवायची आहे. त्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला येऊन आपल्या शेवटच्या बिटमार्कवर यायचं आहे. तर शेवटचा बिटमार्क आपला 5.4 सेकंदावर आहे. तर त्या बिटमार्कवर आल्यानंतर इमेज लेअरवर क्लिक करून इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय की 5.4 पलीकडचा एक भाग आणि अलीकडचा एक भाग, दोन भाग झालेले आहेत. त्या दोन्ही भागांना आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता की दोन इफेक्ट आहेत. त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर येऊन आपल्या पहिल्या इमेज लेअरला तो इफेक्ट पेस्ट करायचा. याचा रॉक लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर सेकंड नंबरसाठी परत एकदा बॅक निघून शेकंड प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि सेकंड नंबरचा आपल्याला इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा सेकंड नंबरच्या इमेजला तो इफेक्ट पेस्ट करायचा. तर सेकंड नंबरचा इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे ओव्हरऑल दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि थर्ड नंबरला तुम्हाला ब्लॅक पीएनजी दिली ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर मूव अँड ट्रान्सपोरेशनमध्ये जाऊन तिसऱ्या नंबरवर क्लिक करून थोडीशी साईज वाढवायची आहे. साईज वाढवल्यानंतर परत एकदा पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून ते आपल्याला इथं ब्लॅक पेनची ॲडजस्ट करायची आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर ही जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे, परत एकदा प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि फर्स्ट नंबर जी तुम्हाला ॲटिट्यूड वर्ड पीएनजी दिली ती सिम्पली टॅप करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे. ॲड करून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सपोरेशनमध्ये जाऊन थोडीशी साईज कमी करायची आहे आपल्याला आणि साईज कमी केल्यानंतर पहिलं ऑप्शनवर क्लिक करून इथं तो आपल्या या साईडला पीएनजी आहे तो अशा प्रकारे ॲडजस्ट करायचा आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथून बॅक निघायचं आहे, शेकपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि पहिले दोन इफेक्ट आपण कॉपी करून पेस्ट केलेत. त्यानंतर थर्ड नंबरला तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारचे दोन इफेक्ट आहेत. तर त्यातला जो थर्ड नंबरचा म्हणजे अशा दोन प्रकारचा जो इफेक्ट आहे तिथून आपल्याला हे दोन्ही लेअर आहेत त्याच्या समोरच्या दाबून धरून सिलेक्ट करायच्यात. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर आपण त्या दोन्ही बरोबर आपण समोरच्याच कॉपी केल्यात तर दाबून धरून सिलेक्ट करून कॉपी टू लेअर करायच्यात. कॉपी लेअर करून घेतलं तर मेन प्रोजेक्टवर येऊन पहिल्या बिटमार्कवर म्हणजेच 1.4 सेकंदावर इथं पेस्ट करायच्यात. त्यानंतर 2.2 सेकंदावर एकदा ही एकदा हीच लेअर आहे ती पेस्ट करायच्यात. त्यानंतर 2.28 सेकंदावर हीच लेअर पेस्ट करायचं आहे. आता पहिली लेअर इथं पेस्ट झालेली आहे. त्यानंतर सेकंड लेअरसाठी परत एकदा बॅक निघून यायचं आहे, परत एकदा शेक प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरची जी अशा प्रकारे आहे तर ती इथून आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे आणि पहिल्यांदा आपल्याला 1.18 सेकंदावर पेस्ट करायचं आहे, त्यानंतर 2.16 सेकंदावर आणि त्यानंतर 3.12 सेकंदावर पेस्ट करायचं आहे. याचा ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथून बॅक निघायचं आहे, शेकपी प्रोजेक्टमध्ये ओपन करून घ्यायचं आहे आणि शेवट तुम्ही बघू शकता HDR+CC इफेक्ट दिलेला आहे. तर सिम्पली इथून तो कॉपी करण्यासाठी HDR+CC तिन्ही लेअर दाबून धरून सिलेक्ट करायच्यात. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 3 लेअर करून घ्यायच्यात. त्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 3 लेअर करून त्यानंतर या तिन्ही लेअरची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे म्हणजेच 15 सेकंदापर्यंत. तर अशा प्रकारे आपला स्टेटस इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह कसण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.